ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोविड काळात खाजगी डॉक्टरांनी गरिबांना लुटण्यापेक्षा पाठीशी राहावं. नामदार हसन मुश्रीफ. जयसिंगपुरात सुरू झालं कोविड सेंटर. कोविडच्या संकटाच्या काळात जयसिंगपूर येथे सुरू झालेलं कोविड सेंटर हे रुग्णांचा आधार बनले असं मत महाराष्ट्राचे कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. शिरोळ तालुक्यातील मौजागर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन व समस्त देणगीदार यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धिविनायक कोविड सेंटर शनिवारी सुरू झालं. या कोविड सेंटरमध्ये 100 बेड ऑक्सिजनचे असणार आहेत. शिवाय येथे ऑक्सिजनच्या 2 दिवऱ्या ठेवल्या जाणार आहेत. याचं उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. हे कोविड सेंटर आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रेरणेतून सुरू झालं आहे. यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोविड सेंटर सुरू करण्यापाठीमागची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी PS दातार, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महेंद्र कुंभोजकर, शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके अण्णा, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, नगरसेवक विठ्ठल चोपडे, संभाजी मोरे, टीना गवळी आदी उपस्थित होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी खासगी डॉक्टरांना सल्ला देताना म्हणाले, गरिबांच्या पाठीशी राहा, आर्थिक लूट करणं योग्य नाही. मंत्री यड्रावकरांच्यामुळे या कोविड सेंटरला मेडिसिन आणि उपचाराची साधने कमी पडणार नाहीत असं त्यांनी म्हटलं. या कोविड सेंटरचं गेल्या वर्षी शुक्रवारी 18 सप्टेंबर 2020 रोजी राज्याचे शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. शिरोळ तालुक्याची आरोग्याची स्थिती पाहून आज शनिवारी 15 मे रोजी पुन्हा सुरू झालं आहे. महानकरे न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे.